करवीर तालुक्यातील उसगावपैकी मणेरमाळ इथल्या शिवशंभू जिजामाता संस्कार केंद्राच्या वतीनं संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येते. याचाच भाग म्हणून 4 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत सव्यासाची गुरुकुलम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय युद्धकला प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सव्यासाची गुरुकुलचे प्रधान आचार्य लखन जाधव गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांतचे प्रांत संघटक मंत्री प्रसाद बुरांडे, सेवा भारतीच्या इचलकरंजी कोल्हापूर विभागातील डॉक्टर हेडगेवार फिरते रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी पोवार, सव्यासाची गुरुकुलचे व्यायामाचार्य श्रीकांतजी लुगडे यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रधान आचार्य लखन जाधव गुरुजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन शस्त्रपूजन करून समारोप सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. शिवशंभू जिजामाता संस्कार केंद्राचे संकल्पक मुख्य शिक्षक संदीप जंगम यांनी गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेल्या शिवशंभू जिजामाता संस्कार केंद्राच्या वतीनं गेल्या 3 महिन्यात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिबिरार्थींना शस्त्रकलेचं प्रशिक्षण देणारे पवन देसाई, यश कोराणे, सई चव्हाण, स्वराज चव्हाण, श्रीजित खांडेकर, देवयानी जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शिबिरार्थींनी लाठीकाठीसह विविध युद्धकलांचं सादरीकरण केलं. सव्यासाची गुरुकुलकडील तज्ज्ञ प्रशिक्षक तसंच विद्यार्थ्यांनी युद्धकलेचं चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. शिबिरार्थी वेदांत जंगम, माऊली माने, अपूर्वा घाटगे, प्रतीक्षा पाटील, सोनाली मुतगेकर, भक्ती जाधव या शिबिरार्थींसह पालक प्रतापराव यादव यांनी शिबिराच्या आयोजनाबद्दल शिवशंभू जिजामाता संस्कार केंद्राला धन्यवाद दिले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांतचे प्रांत संघटन मंत्री प्रसाद बुरांडे व सेवा भारतीचे डॉक्टर शिवाजी पोवार यांनी शिबिरार्थींनी युद्धकला आत्मसात करत केलेल्या सादरीकरणाचं कौतुक केलं. सव्यासाची गुरुकुलचे प्रधान आचार्य लखन जाधव गुरुजी यांनी हिंदू धर्मातील सर्व देवदेवतांच्या असलेल्या शस्त्रांचं महत्त्व सांगत शस्त्र आणि शस्त्राचं मानवी जीवनातील महत्त्व विशद केलं. यावेळी सर्व शिबिरार्थींना प्रमाणपत्र देण्यात आली. पसायदानं शिबिराची सांगता करण्यात आली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संदीप जंगम, आनंद घाटगे, सुनील माने, प्रथमेश गवड, कमल पवार, अश्विनी ढेरे, सुजाता मणियार यांच्यासह सर्व पालकांनी अथक परिश्रम घेतले.